आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून धरपकड सुरू. कुरुंदवाडमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. आजच्या किनी टोल नाक्यावरील स्वाभिमानीने दूध आंदोलनाबाबत पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 2 वाजता कुरुंदवाड पोलिसांनी स्वाभिमानी कार्यकर्ते बंडू पाटील हेरवाड, बंडू उमडाळे, दत्ता गुरव यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात ठेवलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सरकारच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यात मुंबईत मध्यरात्री दूध आंदोलनासंदर्भात बैठक झाली. पण या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय पुढे आलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध बंदीचं आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. शेट्टींनी आज राज्यभरात चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या वतीने किनी टोल नाक्यावर महामार्ग रोखून आंदोलन पुकारले आहे. या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 2 वाजता कुरुंदवाड पोलिसांनी स्वाभिमानी कार्यकर्ते बंडू पाटील हेरवाड, बंडू उमडाळे, दत्ता गुरव यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात ठेवले आहे. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.